नागपुरात कोरोनाची वाढती संख्या बघता महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी कडक पाऊल उचलत दिशानिर्देश जारी केले आहेत. नवीन दिशानिर्देशानुसार लग्न समारंभात कोविड-19 मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन केल्यावर आता दंड 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवला असून दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास लग्न परिसर सील करण्यात येणार आहेत. लग्न समारंभात केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सामाजिक अंतर पाळून लग्न समारंभ पार पडावा, तसेच या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला दंड होईल असे निर्देश महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत. सभागृह व्यवस्थापकांनी आदेशांचे उल्लंघन केल्यास 25,000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तसेच जो व्यक्ती नियमांचे उल्लंघन करेल तोच शिक्षेस पात्र असून त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आवाहन नागपूर महानगरपालिकेने सर्व नागरिकांना केले आहे.